नमस्कार, माझे नाव भावना अनंत सावंत आणि माझ्या शाळेचे नाव शंकर महादेव विद्यालय कुंभवडे. मी इयत्ता 8वी शिकत असून आज मी तुम्हाला माझी वसुंधरा याविषयी काही थोडीशी माहिती सांगणार आहे. वसुंधरेची एकच हाक पर्यावरणाचा घेऊया द्यास. वसुंधरेची एकच हाक पर्यावरणाचा घेऊया द्यास. वसुंधरा म्हणजे पृथ्वी. पृथ्वी हा एक असा ग्रह आहे जिच्यावरती जीवन जगणे संभव आहे. पृथ्वीला आपण वसुंधरा, धरती, भूमी, वसुधा अशा अनेक नावाने संबोधतो. पृथ्वी ही सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावरती आहे. पृथ्वीचा जन्म सुमारे 4.54 अब्ज वर्षांपूर्वी झाला असे मानले जाते. पृथ्वीवरती माणूस जगू शकेल अशी पर्याप्त सुविधा व चांगले वातावरण देखील उपलब्ध आहे. निळाशार पाण्याचे प्रचंड मोठे महासागर, खंडीय बेटे, पर्वतरांगा, दऱ्याखोऱ्या, महानद्या एवढे सर्व पृथ्वीवरती आहे. किती विहंगम आपली वसुंधरा माता. हो, या आईला या वसुंधरेला आपण आईचा दर्जा दिलेला आहे, म्हणूनच आपल्याला तिचे रक्षण करायचे आहे. परंतु आज मनुष्य पृथ्वीचे संरक्षण करण्याऐवजी तिचे अस्तित्व नष्ट करण्यास निघाला आहे. म्हणूनच धरती वाचवण्यासाठी व लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 22 एप्रिलला माझी वसुंधरा हा दिन साजरा केला जातो. जागोजागी वसुंधरा संवर्धन हे अभियान राबवले जाते. धन्य धन्य हे वसुमती, तिचा महिमा मी सांगू किती. धन्य धन्य हे वसुमती, तिचा महिमा मी सांगू किती. प्राणी मात्र तितो की राहती तिच्या आधारे. प्राणी मात्र तितो की राहती तिच्या आधारे. मानवाने आपल्या विकासासाठी, आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी वसुंधरा मातेला अक्षरशः ओरबाडले आहे, तसेच असंतुलित केले आहे. निसर्गातील घटकांचा अमर्याद उपभोग घेता घेता मानवाचे भान सुटले आहे, म्हणूनच निसर्गातील समतोल देखील बिघडला आहे आणि संस्कृतीचा तर ऱ्हास होत चालला आहे. आज निसर्गात जो काही बदल घडत आहे याला सर्वांची माणूसच जबाबदार आहे. मानवाला विकासाची धुंदी चढली आहे, पण हा विकास कुठेही शाश्वत विकास दिसत नाही. जंगल व नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट करून आपण कोणता विकास साधत आहोत हा प्रश्न मानवाने स्वतःला विचारायला हवा. आज निसर्गात अनेक प्रकारची जैविक संपत्ती दडलेली आहे, ती संपविण्याचे काम मनुष्य करीत आहे. लोकसंख्या वाढीमुळे जंगलतोड, शहरीकरण आणि आर्थिक लाभासाठी उद्योगिकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे पृथ्वीवरील हवामानात देखील बदल घडत आहे. पूर्वापार चालत आलेले ऋतू, हवामान यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल घडत आहे. सागरी पातळी उंचावत आहे, हिमालयातील बर्फ केव्हाही वितळत आहे आणि सारी घडीच विस्कटलेली आहे हे आपल्याला जाणवते आहे. त्यामुळे अनेक नैसर्गिक संकटे उद्भवत आहेत आणि या नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी आपल्या देशाची आर्थिक हानी होत आहे. पण ही नैसर्गिक संकटे कुणामुळे येत आहेत, याला जबाबदार कोण, याचा सरासर विचार करून पुढील पिढीला या संकटांचा सामना करावा लागू नये म्हणून प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आपली वसुंधरा ही एक स्वर्ग असावी यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. झाडे लावू झाडे वाढू, वसुंधरेची धूप थांबू. झाडे लावू झाडे वाढू, वसुंधरेची धूप थांबू. आपण जेवढे काही वसुंधरेकडून ओरबाडले आहे त्याचे विपरीत परिणाम आज आपल्याला सर्वत्र दिसत आहे. आजच वेळ आहे जागे होण्याची, सावध होण्याची आणि आपली वसुंधरा जपण्यासाठी पावले उचलण्याची. माझी वसुंधरा माझी जबाबदारी हे ब्रीतवाक्य सर्वांनी अंगीकारले पाहिजे. माझी वसुंधरा मी कशी सुंदर, समृद्ध व स्वच्छ बनवू शकेन याचा विचार करणे आवश्यक आहे. यासाठी वृक्षतोड थांबवणे, प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर न करणे, वृक्षारोपण यांसारखे उपक्रम राबवणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे या सर्व गोष्टींचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. तरच आपण आपली वसुंधरा स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे ध्येय गाठू शकू आणि तरच आपल्या वसुंधरेचे संवर्धन होऊ शकेल. चला तर मग वसुंधरा वाचवूया. माझी वसुंधरा सुंदर वसुंधरा. धन्यवाद.